नमस्कार मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सर्वजणी आजचा माझा क्लासचा हा दुसरा दिवस म्हणजे या दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की क्लासमध्ये मी ज्या ज्या गोष्टी शिकवणार आहे तुम्हाला त्यातली माझी जी लँग्वेज आहे ती तुम्हाला समजावी याकरता काही डिटेल्स गोष्टी तर ज्यावेळी मी एखादी गोष्ट एक्सप्लेन करत असेल त्यावेळी काही गोष्टी की कापडाची घडी कशी करायची आपल्याला सिंगल फोल्डमध्ये कापड असेल ते कसं ठेवायचं डबल फोल्डमध्ये कापड कसं आहे ते कसं ठेवायचं कापडाची चार घडी असणं म्हणजे काय हे सांगणार आहे हा जो आहे हा डायग्राम मी इथे केलेला आहे तर हा सिंगल फोल्ड कापडाचा डायग्राम आहे अशाच प्रकारे तुम्ही तुमची जर नोटबुक केलेली असेल तर त्या नोटबुकमध्ये तुम्ही व्यवस्थित असं डायग्राम जो आहे तो बनवून घेऊ शकता हे बघा क्लिअर दिसतंय आणि इथे हे बघा मध्ये रही शकलेली आहे तर ही कापडाची डबल म्हणजे तुम्हाला ही सिंगल घडी ही अशा प्रकारे डबल करून घ्यायची आहे तर डबल मध्ये हे कापड होतं म्हणजे दोन घड्या होतात आणि इथे दिसताना तुम्हाला छोटं कापड दिसतंय हे झाल्या दोन घड्या कापडाच्या आता ही ते आडवी आडवी रेस जी आहे ती केलेली आहे तर चार घडी कापडाची करून घ्यायची अशा प्रकारे चार घड्या आपण कापडाच्या करून घेतो कोणत्याही प्रकारचा ड्रेस शिवण्यासाठी किंवा काहीही कोणताही हे शिवण्यासाठी फ्रॉक म्हणा जेही काही शिवायचं असेल त्याकरता तर आता आपण बघूयात की सिंगल फोल्ड म्हणजे नक्की काय तर सिंगल फोल्ड म्हणजे काय की याच्यामध्ये कापडाचा फक्त एक पदर असतो पूर्ण कापड जे उलगडतो आपण जशी साडी आपण पूर्ण ओपन करतो त्यावेळी तिचा एकच पदर असतो त्याला सिंगल फोल्ड असं म्हणतो त्याचबरोबर डबल फोल्ड कापड म्हणजे कापडाला ज्यावेळी आपण मधोमध मद घडी करतो एखाद्या कापडाची त्यावेळी ते, ते कापड जे होतं ते डबल फोल्ड कापड होतं त्यानंतर डबल फोल्ड कापड झाल्यानंतर तेच डबल फोल्ड घेऊन आपल्याला फोर मध्ये फॅब्रिक करून घ्यायचं आहे किंवा कापड जे आहे ते फोर मध्ये करून घ्यायचं आहे म्हणजे कापडाचे आपल्याला एकावर एक असे चार पदर मिळतात त्याला आपण फोर फोल्ड कापड असे म्हणतो आता आपण हे एका कापडावरती बघूयात तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक कापड घेतलेलं आहे किंवा एखादा पीस तुम्ही इथे घेऊ शकता जे बिगिनर्स आहेत त्यांनी पीस मी घेतलेला आहे आणि इथे तुम्हाला सांगते की कापडाचा सा अर्ज किंवा पन्हा कसा ओळखायचा पन्ह्याची बाजू कोणती तर इथे ही जी शिलाई दिसते आपल्याला हे बघा इथे तर ह्या बाजूने कोणत्याही प्रकारचे धागे कापडाचे निघत नाहीत आणि ह्या बाजूने जे दिसत आहेत तुम्हाला हे बघा धागे निघताना दिसत आहेत व्यवस्थित तर अशा दोन बाजू असतात आपल्या कापडाला एक इकडे ह्या बाजूनेही धागे निघत नाही आणि ह्या बाजूनेही धागे निघत नाही ही जी असते ती त्याला आपण हा असा उभा मोजला तर हा कापडाचा पन्हा असं म्हटलं जातं कापडाचा पन्हा किंवा कापडाची उंची किती आहे हे यावरून आपलं ठरतं तर उंची किंवा पन्हा मोजताना नेहमी बंद बाजू ज्या आहेत ज्या शिलाई नाही आहे हे बघा ही जी किनारीची बाजू ज्याला म्हणतो आपण त्या बाजूने उंची मोजायची आता हे जे कापड आहे आपलं हे बघा हा एकच पदर आहे इथे तुम्हाला दिसतो एकच पदर आहे तर ज्यावेळी आपण हे बघा ज्यावेळी आपण कोणताही ड्रेस शिवतो त्यावेळी आपल्याला सर्वात प्रथम मी बोलेल की हा सिंगल फोल्डमध्ये फॅब्रिक आहे आता हे डबल फोल्डमध्ये करायचं तर सेंटरच्या बाजूने हे बघा हे असं हे झालं आपलं डबल फोल्ड फॅब्रिक डबल फोल्ड म्हणजे कसं एक आणि दोन हे दोन पदर झाले कापडाचे आपल्याकडे व्यवस्थित हे डबल फोल्ड फॅब्रिक आपण जेव्हा अजून एकदा फोल्ड करतो तेव्हा ते फोर फोल्ड फॅब्रिक म्हटलं जातं हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित कापड आपण इथे फोरफोल्डमध्ये करून घेतलेलं आहे तर अशा प्रकारच्या इथे चार घड्या येतात एक दोन तीन आणि चार ही गोष्ट कळणं गरजेची आहे की कापडाच्या घड्या कशा घालायच्या आहेत आपण कापडावरती कसं ठेवायचं कापड आणि फोल्डिंग कशी करायची तर नेहमी आपण कोणतंही कापड घेतलं तरी ज्यावेळ ही जी किनारीची बाजू आहे आणि ही जी किनारीची बाजू आहे म्हणजे उभ्या कोणत्याही ड्रेसची कटिंग करायची हे बघा अशा प्रकारे हा जो आहे उभापणा आहे अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून करायची आहे कटिंग तर मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की क्लाससाठी किंवा आपल्याला कोणताही ड्रेस शिवण्यासाठी कापडाच्या का घड्या कशा घालायच्या आणि डबल फोल्ड फोर फोल्ड फॅब्रिक कसं करून घ्यायचं हे आपण बघितलं अगदी छोटासा व्हिडिओ आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या ज्या कळणं खूप गरजेचं असतं आता याच्यानंतरचा जो आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण मेजरमेंट्स कशी बॉडी मेजरमेंट्स जे आहेत ते कसे घ्यायचे ते बघणार आहोत तर प्लीज कोणताही व्हिडिओ चुकवू नका चे सगळे व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही बघत चला त्याचबरोबर हे जे आहे इथे मी तुम्हाला बुकमध्ये जे थेअरॉटिकल पार्ट समजावून सांगते आहे तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तो ॲज इट इज तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घेऊ शकता किंवा यातनंही तुम्हाला अजून नोट्स काढता येत असतील तर त्याही काढल्या तरी काहीही हरकत नाही या सगळ्या गोष्टी स्टोअर करून ठेवा तुमच्या बुक्समध्ये वगैरे त्याचबरोबर तुम्हाला जर मी शिकवते त्यातला एखादा भाग जर समजत नसेल तर तेही नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की प्रयत्न करील अजून सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजून सांगण्याचा तर मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल